आम्ही काही ठराविक औषधं रुग्णांना दिल्यानंतर काहींनी शरीरबाह्य अनुभव नोंदवले आहेत जर तुमच्याकडे ठराविक प्रभुत्व असेल तर तुम्ही शरीराबाहेर जाऊन परत येऊ शकता ते अनेक लोकांसोबत खरंच घडलं अचानक त्यांच्याबद्दलचं सगळं काही बदललं जर तुम्ही शून्य ध्यानात विसावलात तर ते मृत्यूसारखं नाही आहे तो मृत्यूच आहे मला मृत्यू सदृश अनुभवांबद्दल तुमचे विचार जाणून घ्यायचे आहेत बरेच लोक शस्त्रक्रियेबद्दल म्हणाले की शस्त्रक्रियेदरम्यान दरम्यान त्यांनी शरीराबाहेर येऊन ते बघू शकलेत की काय होत आहे लोक खरंच त्यावेळी मरतात का ते की ते मोक्ष किंवा स्वर्गात पोहोचून परत येतात आम्ही हे काही वेळा बघतो जेव्हा एक ठराविक औषध आम्ही रुग्णांना देतो ते शरीरबाह्य अनुभव नोंदवतात जेव्हा आपण मृत्यू म्हणतो एका स्तरावर मृत्यूची व्याख्या ही आहे की तुम्ही तुमचं शरीर गमावलं हाच तर मृत्यू आहे तर आपण इतर गोष्टींबद्दल बोलायला नको नाहीतर ते खूप कठीण होऊन जाईल <laughs> तर मृत्यू सदृश्य अनुभवांबद्दल ज्याला आपण ध्यान म्हणतो आमच्याकडे एक ठराविक ध्यान आहे ज्याला म्हणतात शून्य याचा अर्थ शून्याचा शब्दशहा अर्थ रिक्तपणा ते योग्य भाषांतर नाहीये पण इंग्रजी भाषेत तसा योग्य शब्दही नाहीये म्हणून तो रिक्तपणा किंवा ती शून्यता आहे जर तुम्ही शून्य ध्यानात विसावलात तर ते मृत्यूसारखं नाही तो मृत्यूच आहे पण जागरूक मृत्यू समजा तुम्ही सायकल चालवताय जर तुम्ही नवीनच शिकला असाल आणि संतुलन नसेल तर तुम्ही ती अशी चालवाल कोणी दुसरा मुलगा चालवत असेल चाल, तो त्याचे हात सोडून चालवतो शिट्टी मारतो इकडे तिकडे बघतो आणि चालवतो आणि सगळ्या गोष्टी करतो सायकलच्या हँडलवर उभा राहतो वळतो उडी मारतो सगळं काही का ते ठराविक प्रभुत्व आहे विशिष्ट संतुलन आणि प्रभुत्व आहे आता तुम्ही सायकलवरून उडी मारू शकता आणि परत येऊ शकता आणि असं सगळं करू शकता त्याचप्रमाणे शरीरावर तुमचं ठराविक प्रभुत्व असेल तर तुम्ही उडी मारून परत येऊ शकता अगदी आरामात आता हे अपघाताने होत काही औषधांमुळे किंवा बऱ्याच लोकांसाठी एकोणीसशे साठ सत्तरच्या काळात एल एस डीच्या काळात खूप सारी लोक ह्याबद्दल बोलायचंय सर तुमचा काळ येतो तुमचा काळ होता तो तसं म्हणू शकता तुम्ही तर खूप सारी लोक ह्याबद्दल बोलत असत आणि त्यांच्यासोबत ते खरंच घडलं असं नाही आहे की ते कल्पना करत होते ते खरंच घडलं बऱ्याच लोकांसोबत पण त्यात भ्रमसुद्धा होत असत कोणालाच कळायचं नाही की हे हे की ते त्यांच्यासोबत खरंच घडलं की नाही हे सांगायला कुठलाच खात्रीशीर मार्ग नव्हता पण मी अनेक लोकांना भेटलोय त्या काळातल्या ज्यांना खरोखर अनुभव आलाय ज्यामुळे त्यांचं आयुष्य बदलून आहे अनेक प्रकारे अगदी विचित्र प्रकारे पण अचानक त्यांच्याबद्दलचं सगळं काही बदललं केवळ ह्यामुळे की कुठेतरी त्यांना जाणवलं की तुम्ही या शरीराच्या थोडं आतबाहेर करू शकता ही काही कायमची गोष्ट नाही आहे फक्त ह्या थोड्याशा जागरूकतेमुळे त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला त्यांची वागणूक आणि गोष्टी करण्याची पद्धत बदलली मी काही याच्याकडे नीट पाहिलेलं नाही आहे पण काही लोकांनी मला सांगितलंय काही प्रसिद्ध पुस्तकांमध्ये त्यांनी सांगितलंय की काही देवदूत दिसतात आणि तिथे एक बोगदा आहे हे पहा एक गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे की जेव्हा कोणी शस्त्रक्रियेसाठी जात असतं डॉक्टरांना आत्मविश्वास असू शकतो पेशंटला नेहमी भीती असते की तो मरू शकतो नाही का डॉक्टरांना विश्वास असू शकतो त्यांना केस माहिती आहे त्यांना माहिती आहे ते काय करतायत नव्याण्णव टक्के वेळी त्यांना माहीत असतं ते काय करतायत पण पेशंट जेव्हा डोळे बंद करतो आणि त्याचं जीवन दुसऱ्याच्या हातात देतो त्याला नेहमी भीती असते की काय होईल तर कोणतीही छोटी गोष्ट त्याला मृत्यू वाटते लोकांसोबत असं घडतं जर तुम्ही कोणाच्या डोक्याला पिस्तूल लावलं आणि गोळी झाडली आणि ती चुकली किंवा त्यात गोळी नसली ते जवळजवळ मरतात मृत्यू सदृश्य अनुभव त्यांना थोड्या वेळ काहीच सुचत नाही आणि मग ते शुद्धीवर येतात त्यांना खरंच वाटतं की ते मेले आणि परत आले आणि त्यांनी ते दृश्यसुद्धा बघितलं वरून कारण ते हॉलिवूडमुळे <laughs> तर मनुष्याचं मन अनुभवांचे अनेक आयाम निर्माण करण्यास सक्षम आहे त्याला मृत्यू मानण्याची गरज नाही ते जीवन आहे वास्तवात मृत्यू नावाची कोणतीच गोष्ट नाही इथे जीवन जीवन आणि फक्त जीवन आहे एका आयामामधून दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामधून आणखी वेगळ्यामध्ये मग जर मी एका आयामामधून बाहेर पडलो तर ते मृत्यूसारखं वाटतं आत्ता सध्या एक वैद्यकीय तथ्य आहे की ते म्हणतायत प्रत्येक पंधरा दिवसात तुम्ही सात किलोग्रॅम शरीर गमावताय आणि दुसरं नवीन काहीतरी येत आहे एका पंधरावड्यात तुमचं जे काही वजन असेल तुम्ही हिशोब केला पाहिजे की कि किती दिवसात तुम्ही पूर्णपणे गेलेले असाल तुमच्या शरीरातलं सगळं काही तुम्ही सतत घालवत असता आणि दुसरं काहीतरी येत असतं पण तुम्ही ते तसं अनुभवत नाही प्रत्येक जेवण आणि प्रत्येक दिवशी शौचाला गेल्यावर तुम्ही ते मृत्यूसारखं अनुभवलं पाहिजे पण तसं घडत नाही तुमच्यासोबत पण हे तुम्ही अनुभवू शकता कारण तुम्ही जरा वेगळे होता तुमच्या जाणिवेपासून विशेषत भुलीच्या प्रभावामुळे तुम्ही तुमच्या नेहमीच्या इंद्रियांपासून जे वेगळे होता त्यामुळे तुम्हाला अचानक मृत्यू झाल्यासारखं वाटतं कोणीच मेलं नाही आहे ते फक्त हा पूर्णपणे चुकीचा निष्कर्ष आहे हो तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी जर तुम्ही इच्छुक असाल जर तुम्ही परिस्थितींमध्ये आणि तुमच्या विचार आणि भावनांमध्ये अडकला नसाल तुम्ही अनेकानेक गोष्टी अनुभवू शकता अगदी आत्ता इथे आत्ता इथे बसून तुम्ही तुमच्या जीवनाकडे तिथून बघू शकता ठीक आहे हा मृत्यू सदृश्य अनुभव नाही आहे हे जीवन आहे पण जसं मी म्हणालो बऱ्याच लोकांसाठी संवेदना गमावणं हे चांगलं ठरतं दुर्दैवाने ही चांगली गोष्ट नाही आहे एकदा असं घडलं एक मनुष्य त्याच्या जवळच्या मित्राला भेटला ज्याला तो चांगला ओळखत होता कॉलेजमध्ये शिकताना ते पंचवीस वर्षांनंतर भेटले तर त्याने त्याला घरी जेवायला बोलावलं तो गेला आणि भारतीय घर असल्याने बायको जेवण वाढत होती आणि हे दोघं जेवत होते आणि जेव्हा त्याला बायकोकडून काही हवं असायचं तो म्हणायचा प्रिय स्वीटी हनी माझी बुबुबु कुकुकू कु, माझी बुलबुल आणि आणखी जे काही तमिळ असलात तर माझी तंगम माझी चूचू आणि ते सगळं आणि मग जेव्हा जेवण संपल्यानंतर जेव्हा तो मित्र निघत होता तो म्हणाला तू खूपच मस्त जीवन जगतोयस का माझ्या लग्नाला पंधरा वर्ष झाली आहेत पण आम्ही एकमेकांचा चेहरा सुद्धा बघत नाही ज्या प्रकारे ज्या लाडाने तू तु तुझ्या तु बायकोला बोलवतोस हे खूपच मस्त आहे तो म्हणाला काय बोलतोयस तू तो म्हणाला तू तिला बुलबुल म्हणालास तू तिला तंगम म्हणालास तो म्हणाला अरे मित्रा मी तिचं नाव सात वर्षांपूर्वीच विसरलोय <laughs> तुमच्या क्षमता गमावणं हे दुर्दैवाने हे बऱ्याच लोकांसाठी चांगलं ठरतं कारण त्यांना त्याचाच त्रास होतोय ह्या सगळ्यात मोठ्या क्षमता ज्या आपल्याकडे लाखो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर आहेत दुर्दैवाने आपल्याला त्याचाच त्रास होतो आहे कारण आपण युजर्स मॅन्युअल वाचलं नाही आहे